ठाणे जिल्ह्यातील शिलडायघर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ठाकूरपाड्यातील 12 वर्षीय शानू अहमद शाह हा मुलगा 25 मार्चपासून बेपत्ता होता. पोलिसांनी दहिसर मोरीजवळ त्याला केरोली भागातील एका नाल्यातून त्याचा मृतदेह आढळला. शानूच्या मृत्यूमुळे ठाकूरपाडा परिसरात शोककळा पसरली आहे. या बालकाची हत्या अतिशय निर्घृणपणे करण्यात आली आहे. त्याचे हातपाय बांधून टाकण्यात आले होते. पोलिसांनी रमजाम नामक तरुणाला ताब्यात घेतले आणि त्याची चौकशी सुरू केली आहे. मृत बालकाचे वडील शकील शहा आणि आई सरीना खातून यांनी सांगितलं की आमची कोणाशी दुश्मनी नव्हती आणि माझा मुलगा योग्यरित्या बोलू शकत नव्हता. मात्र काही ठाकूरपाडा परिसरातील लोकांनी त्याची अत्यंत क्रूरपणे हत्या केली आणि त्याला नाल्यात फेकलं. कुटुंबीय आता पोलिसांकडून न्यायाची आशा व्यक्त करत आहेत. ते म्हणाले की शानूच्या हत्यारांना लवकरात लवकर पकडून आम्हाला न्याय द्यावा. या प्रकरणाबद्दल पोलिसांकडून अजून कोणतीही अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलेली नाहीत. चौकशी सुरू असून रमजान नामक व्यक्तीला ताब्यात घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणात अधिक अटकेची शक्यता व्यक्त केली जाते आहे.